welcome dear viewers on bidways english learning channel today i am going to define some important definitions of grammar words sentence and parts of speech let's go to learn व्हॉट डू यू मीन ग्रामर ग्रामर इज अ सायन्स ऑफ स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ लँग्वेज इज कॉल ग्रामर व्याकरण म्हणजेच भाषेची रचना व स्पष्टीकरण करणारे शास्त्र यास व्याकरण असे म्हणतात यानंतर आपण वर्ड म्हणजेच शब्द त्याची सर्वप्रथम इंग्रजीमध्ये व्याख्या पाहूया वर्ड इज अ ग्रुप ऑफ लेटर्स विच मेक्स कम्प्लीट सेन्स दॅट इज कॉल्ड वर्ड शब्द म्हणजे अनेक अक्षरांचा समूह की ज्यापासून अर्थबोध होतो त्यास शब्द असे म्हणतात हे बघा खाली मी काही उदाहरणं देत आहे बी ए टी बॅट क्लास स्कूल ही काही इंग्रजीमधील शब्द आहेत ही शब्द मिनिंगफुल म्हणजेच याचा अर्थ आपल्याला कळतो बॅट म्हणजे काय क्लास म्हणजे काय स्कूल म्हणजे काय परंतु याच शब्द याच अक्षरांची आदलाबदल केल्यास ते मिनिंगलेस होतात उदाहरणार्थ बॅट शब्द आपण ए टी बी असा लिहिला ए टी बी हा सुद्धा शब्द आहे परंतु तो योग्य प्रकारे प्रॉपर ऑर्डर शब्द त्याची रचना नाही आहे त्यामुळे तो मिनिंगलेस किंवा अर्थहीन शब्द ओळखला जातो यानंतर आपण सेंटेन्स म्हणजे काय हे पाहूया सेंटेन्सचा अर्थ मराठीमध्ये वाक्य असोस असं होतो सेंटेंस इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स कंप्लीट सेन्स दॅट इज कॉल सेंटेंस अनेक शब्दांचा समूह कित्यापासून योग्य अर्थबोध होतो त्यास वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ आय गो टू स्कूल हे एक वाक्य आहे माय नेम इज पूजा हे दुसरं वाक्य आहे या दोन्ही वाक्याला अर्थ होतो किंवा आपण हे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ कळतो आय गो टू स्कूल माय नेम इज पूजा याच वाक्यातील शब्दांची रचना बदलल्यास तो अर्थ ही न होतो तो पहा कसा स्कूल टू गो आय इज पूजा नेम माय शब्द तेच आहेत फक्त त्यांची जागा बदलली की तो अर्थहीन होतात यास वाक्य असं म्हणत नाही चला आता आपण व्याकरणामधील अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळूया पार्ट ऑफ स्पीच याला मराठीमध्ये शब्दांच्या जाती म्हणून ओळखले जातात सर्वप्रथम पार्ट ऑफ स्पीच याची व्याख्या आपण पाहूया वर्ड्स आर डिव्हायडेड अकॉर्डिंग टू देअर पोजिशन्स अँड युजेस इन अ सेंटेन्स धिस इज कॉल्ड पार्ट ऑफ स्पीच शब्द त्याच्या स्थानानुसार विभागले जातात आणि वाक्यात योग्य रीतीने वापरले जातात त्यास शब्दाच्या जाती असे म्हणतात अगदी मराठीमध्ये शब्दाच्या जाती आठ आहेत त्याचप्रमाणे इन इंग्लिश देर आर एट ऑफ पार्ट ऑफ स्पीच फर्स्ट नाऊन प्रोनाऊन वब ॲडवप ॲडजेक्टिव प्रीपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजक्शन ही आठ शब्दांच्या जाती म्हणून ओळखली जातात त्यापैकी आज आपण पहिल्या पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करूया त्याची ओळख करून घेऊया नाऊन यास मराठीमध्ये नाम असे म्हणतात मग नाऊन म्हणजे काय द नेम ऑफ पर्सन प्लेस ऑर थिंग इज कॉल्ड अ नाऊन किंवा द नाऊन इज अ नेमिंग वर्ड एखाद्या व्यक्तीचे ठिकाणाचे प्राण्यांचे किंवा गोष्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात उदाहरण मिल्टन नेम ऑफ द पर्सन इंग्लंड नेम ऑफ द प्लेस बुक साँग नेम ऑफ द थिंग्स त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये दुसरा महत्वाचा घटक म्हणजे प्रोनाऊन प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम याची सर्वप्रथम इंग्रजीमध्ये व्याख्या पाहूया अ प्रऊन इज अ वर्ड विच इज युजड इन द प्लेस ऑफ नाऊन नामा ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात इंग्रजीमध्ये एकूण सात प्रोनाऊन्स आहेत ते म्हणजे आय वी, ही शी इट, दे अँड यू प्रोनाऊन्सचा वापर वाक्यातील रिपिटिशन टाळण्यासाठी होतो फॉर एक्झाम्पल पूजा स्टडीज इन नाइन्थ स्टँडर्ड शी इज व्हेरी क्लेअर या वाक्यामध्ये पूजा हे प्रॉपर नाऊन आहे आणि शी हे प्रॉपर नाऊनबद्दल वापरलेले सर्वनाम आहे दुसरं उदाहरण पाहूया राज इज माय नेफ्यू ही इज हँडसम अँड स्मार्ट या वाक्यामध्ये बघा राज या प्रॉपर नामाबद्दल ही सर्वनाम नाम आलेलं आहे असंच परत पूजा पूजा राज राज हे रिपिटेशन चालण्यासाठी साथ टाळण्यासाठी इंग्रजीमध्ये सर्वनामांचा वापर होतो आणि सर्वात इंग्रजीमध्ये महत्त्वाचा घटक असलेला म्हणजे व्हब याला मराठीमध्ये क्रियापद असे म्हटले जाते इंग्रजीमध्ये असंही म्हटलं जातं की व्हब इज अ सोल ऑफ इंग्लिश कारण हा फार फार महत्त्वाचा घटक आहे सर्वप्रथम याची आपण व्याख्या पाहूया व्हब म्हणजे काय द वब इज अ वर्ड दॅट डिनोट्स अँड ॲक्शन जो शब्द वाक्यातील कृती दर्शवितो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात फॉर एक्झाम्पल पहा ही इट्स अ मँगो या वाक्यामध्ये इट्स हे क्रियापद आहे जर वाक्यातील इट्स क्रियापद आपण काढून टाकलं तर अर्थ बघा कसा होतो ही अ मॅंगो म्हणून व फार महत्वाचा घटक आहे दुसरा दुसरं उदाहरण पाहूया आय गो टू स्कूल या वाक्यात गो क्रियापद आहे हे आ, सर्वनाम आय याची कृती दर्शवितो दीज आर कॉल्ड ॲक्शन वर्ड्स मग इंग्रजीमध्ये खूप क्रियापदं आहेत जसे रीड राईट कट रन ड्रिंग एटसेट्रा यानंतर आजच्या आपण शेवटच्या भागाकडे वळूया तो म्हणजे ॲडव्हप ला मराठीमध्ये क्रियाविशेषण म्हणून ओळखला जातो सर्वप्रथम याची आपण इंग्रजीमध्ये व्याख्या पाहूया अँड ॲडव इज अ वर्ड दॅट मॉडिफाईज अ वब अँड ॲडजेक्टिव ऑर अनदर ॲडवॉप जो शब्द क्रियापद विशेषण आणि क्रियाविशेषण याबद्दल अधिक माहिती सांगतो त्यास क्रियाविशेषण असे म्हणतात खाली तीन उदाहरणं दिली आहेत ती पहा ही रॅन फास्ट यामध्ये फास्ट हे ऍडव्हर्ब आहे इट मॉडिफाईज रॅन दुसऱ्या उदाहरणामध्ये ही ड्रँक व्हेरी हॉट कॉपी या उदाहरणामध्ये हॉट हे ॲडजेक्टिव्ह आहे व्हीरी हे ॲडवब आहे व्हेरी हे ॲडवब इट मॉडिफाईड ॲडजेक्टिव्ह हॉट आणि तिसरं उदाहरण आपण पाहूया ही वर्क क्वाईट हार्ड या वाक्यामध्ये क्वाईट हे ॲडवब आहे आणि हार्ड हे सुद्धा ॲडवब आहे आणि क्वाईट मॉडिफाय द ॲडवब हार्ड अशा रीतीने आज आपण ग्रामर वर्ड सेंटेन्स आणि पार्ट्स ऑफ स्पीचमधील चार घटकांचा के अभ्यास केलेला आहे यानंतर पुढील राहिलेल्या चार भागांचा चार घटकांचा अभ्यास पुढील भागात करणार आहोत ओके फ्रेंड्स गुड बाय इफ यू लाईक माय Channel, subscribe it. Thanks a lot for watching my channel. Goodbye.